एक बातमी आहे. नाशिक मधील महापालिकेच्या सभागृहात चांगलाच राडा झालेला आहे. ती बातमी आता आपण बघतो आहोत. आणि महासभेत लक्षवेधी न मांडल्यानं विरोधक आक्रमक झालेत. करवाडीची देण्यात आलेली लक्षवेधी पटलावर घेतली नाही, त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंड पळवण्याचा देखील प्रयत्न केलाय. दादागिरी नही चलेगीच्या घोषणा देत यावेळी शिवसेना नगरसेवक तिकडे आक्रमक झालेले आपण बघतोय. नगर सचिवांच्या दालनात त्यांनी घोषणाबाजी केली आहे आणि नगर सचिव गोरखनाथ आव्हाड यांची खुर्ची देखील त्यांनी टेबलावर उलटी ठेवली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट्स घेणार आहोत लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून. लक्ष्मण, त्याच्यानंतर काही कारवाई झाली का, पुढे नेमकं काय काय झालं? नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज एक लक्षवेधी मांडण्यात आली होती. विरोधी पक्षांकडून ही लक्षवेधी देण्यात आली होती. शिवसेनाच नव्हे तर विरोधी पक्षात असलेल्या मनसे असेल, काँग्रेस असेल, अशा सर्व पक्षांनी मिळून विरोधी पक्षनेते यांच्या पत्रावरती ही लक्षवेधी मांडली होती की शहरामध्ये ज्या पद्धतीने घरपट्टी आणि करवाढ करण्यात आलेली आहे ती करवाढ रद्द करावी. यापूर्वी महासभेने रुलिंग दिलेलं आहे की करवाढ होणार नाही अशा संदर्भातलं रुलिंग असताना पुन्हा एकदा करवाढ करण्याचा जो काही निर्णय झाला त्या निर्णयाला विरोध करणारी ही लक्षवेधी होती. मात्र महापौरांनी सदर लक्षवेधी नगर सचिवांच्या कार्यालयातून गायब झाल्यामुळे विरोधकांनी या सभागृहामध्ये गोंधळ घातला आणि या गोंधळानंतर सभागृहामध्ये प्रचंड तणाव झाला आणि तणावानंतर ही सभा आहे ती पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारे गोंधळ होणं हे नवीन नाही. मात्र ज्या विषयावरती निर्णय दिलेला असतो त्या निर्णयावर पुन्हा एकदा चर्चा होती आणि पुन्हा करवाढ होती, यामुळे विरोधक जे आहे ते खऱ्या अर्थानं संतप्त झाले होते की महासभेने एकदा रुलिंग दिलेलं असताना, एका विषयाचं रुलिंग दिलेलं असताना पुन्हा तो विषय त्या विषयामध्ये घरपट्टी वाढ झालेली आहे आणि यामुळेच या सर्व संतप्त विरोधकांनी आज या सभागृहामध्ये गोंधळ घातला. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय नाशिक मनपाच्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात राडा झालेला आहे.